राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सोमवारी विधानसभा अध्यक्षांच्याकडे दिला. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्र भाजपमधील नेते आग्रही होते. अशोक चव्हाण यांचा साखर कारखान्याची 150 कोटी रुपयांची थकहमी हा मुद्दा यात होताच. गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुखेड आणि नांदेड शहरातील 100 सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. बैठकीतच त्यांनी अशोक चव्हाण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे कार्यकर्त्यांसमोर सांगितले. यामुळे नांदेडच्या राजकारणात ट्विस्ट येणार याची शक्यता होतीच. सध्या लोकसभेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यातच नांदेडच्या या ट्विस्टमुळे आगामी काळात काय काय हालचाली होतात याची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे नेमकं नांदेडच्या राजकारणात चाललंय काय, त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम होईल हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजपकडूनही नांदेडच्या राजकारणात भाजपला बळ देण्यासाठी चव्हाण यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातच सोमवारी अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा देखील झाली. चव्हाण यांनी नार्वेकरांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असताना चव्हाण यांनी मात्र याबाबत असे काही नाही. राहुल नार्वेकर यांचा आज वाढदिवस होता, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो होतो असे स्पष्टीकरण दिले. मात्र त्यांनी राजीनामा दिला हे आता रपून राहिलेलं नाही. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याची चर्चा गेल्या काही महिन्यापासून होतीच. त्यातच अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज स्टेटसवर भावी खासदार असा उल्लेख करत अशोक चव्हाण यांचा फोटो ठेवला आहे. त्यामुळे नांदेडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा होतीच. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी माव्याचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्यासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठीने याचा अहवाल मागून या प्रकाराची गंभीर दखलसुद्धा घेतली होती. या सगळ्या घडामोडीमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे बहुमत चाचणीवेळी चव्हाण यांनी उपस्थित न राहून केलेल्या मदतीची भाजपने देखील परतफेड केली. राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची 150 कोटी रुपयांची थकहमी मागच्या सरकारनं माफ केली नाही. पण भाजपच्या नेत्यांकडे जेव्हा चव्हाण गेले तेव्हा महायुती सरकारने थकहमी दिली. अशोक चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट हा भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांचा मोबाईल सध्या नॉट रिचेबल आहे, त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्याशिवाय नांदेडच्या चव्हाण समर्थकांकडून त्यांच्या भाजप प्रवेशाचे पोस्ट व्हायरल होऊ लागलेत. अशोक चव्हाण यांच्याबरोबर मराठवाड्यातील काही आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. याशिवाय मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोले हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्ष सोडू शकतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज असल्याचं सांगितलं जातं. अशोक चव्हाण हे रविवारी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांची देहबोली फारशी चांगली दिसत नव्हती. शनिवारी त्यांनी काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील बैठकीला दांडी मारली होती. गेले 2 दिवस अशोक चव्हाण हे दिल्लीत होते. या ठिकाणी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं. एकंदरीतच अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे हे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल का, नक्की काय होईल याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.